उदाहरण पाच, तीन संख्या एकास दोनास तीन या प्रमाणात असून त्यांचा गुणाकार 750 असेल तर त्यांची बेरीज किती येईल? आता दिलेल्या संख्या ह्या एकास दोनास तीन या प्रमाणात आहेत. आपण या गुणोत्तराची समानपट x मानली तर त्या संख्या अनुक्रमे x, 2x व 3x येतील. आता या तीन संख्यांचा गुणाकार हा 750 आहे, म्हणून दिलेल्या अटीनुसार यांचा गुणाकार येईल एक्स गुणिले 2x गुणिले 3x बरोबर 750. यांचा जर आपण गुणाकार केला तर 3 × 2 = 6, एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स, एक्सचा 3 वेळा गुणाकार आहे म्हणून एक्स घन बरोबर 750. आता 6 उजव्या बाजूला नेल्यास तो 750 भागिले होईल, म्हणून एक्स घन बरोबर 750/6, म्हणून एक्स घन बरोबर 6 ने भाग दिला तर एक्स घन बरोबर 6 × 1 = 7, 7 × 2 = 6 राहिला, पुढे 5 ठेवले = 15 झाले, 6 × 2 = 12, 15 × 12 = 3 राहिले, पुढे 0 ठेवला = 30 झाले, 6 × 5 = 30, म्हणजे एक्स घन बरोबर आपल्याला 125 मिळाले. दोन्ही बाजूंचं जर घनमूळ आपण घेतलं तर एक्स घनचं घनमूळ येईल 3 आणि 125चं घनमूळ येईल 5. अशा प्रकारे आपल्याला समानपट 5 मिळाले. जर 5 ने आपण या तीन संख्यांना गुणलं तर त्या संख्या अनुक्रमे 5 × 5 + 5 × 2 = 10 + 5 = 15. अशा प्रकारे या तीन संख्यांची बेरीज 5 × 10 = 15 + 15 = 30 येईल. पर्याय क्रमांक 3.